आमदार अनिल बेनके यांच्या प्रयत्नातून तसेच शिवसैनिकांच्या सहकार्यातून बेळगावमधील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकातील स्मारकाच्या सुशोभीकरणाचे काम गेल्या 1.5 वर्षापासून युद्धपातळीवर सुरू आहे। हे काम आता पूर्णत्वास आले असून शनिवार दिनांक 28 जानेवारी 2023 रोजी सुशोभीकरण करण्यात आलेल्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे। या सोहळ्याच्या निमित्ताने उर्वरित कामकाज युद्धपातळीवर आहे। गुरुवार दिनांक 26 जानेवारी रोजी स्मारक परिसरात आदिशक्ती तुळजा भवानी मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे। त्याचबरोबर स्मारक परिसर देखील आकर्षक पद्धतीने सजवण्यात आला असून आज विविध मान्यवरांच्या उपस्थितीत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीला अभिषेक आणि विधिवत पूजा करण्यात आली येणार आहे। आमदार अनिल बेनके यांच्यासह विविध शिवसैनिकांच्या उपस्थितीत धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज मूर्तीचे विधिवत पूजन करण्यात आले। शनिवार दिनांक 28 जानेवारी रोजी होणाऱ्या या कार्यक्रमास भारत सरकारचे माहिती आयुक्त आणि ज्येष्ठ पत्रकार श्रीमंत उदय माहूरकर यांची प्रमुख उपस्थिती असेल। स्वागताध्यक्ष आमदार अनिल बेनके यांच्यासह सेवानिवृत्त लेफ्टनंट जनरल दिलीप देसाई, बेळगावच्या खासदार मंगला अंगडी, इतिहास अभ्यासक प्राध्यापक मधुकर पाटील, गोसावी मठाचे श्री श्री मंजुनाथ भारतीय स्वामीजी, रामनाथ गिरीमठ नूलगडइंग्लज येथील भगवान गिरी महाराज आदी मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आहे। या कार्यक्रमास बेळगावमधील तमाम शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज सुशोभीकरण स्मारक समिती आणि आमदार अनिल बेनके यांच्या वतीने कळवण्यात आले आहे। ओम पूर्णादर्वी परापद सुपूर्णा पुनरापदम वसनेव विघ्नावः ईशमूर्यं शतक्रतु ओम सप्तते अग्ने समिद सप्तजीवाः सप्तऋषयः सप्तधाम प्रियाणि सप्तहोत्रा सप्तधात्वा यजन्ति सप्तयोनि प्राप्नुस्वाघृतेन हृदिग्रह्यताम अक्षदासुरासुराग्रहण पुरुषोत्तम धूपं समर्पयामि दीपं दर्शयामि शरदनाथादि नैवेद्यं समर्पयामि। ओम तत्त्वाय नमः ओम चक्षुस्तत्त्वाय नमः ओम जिह्वातत्त्वाय नमः ओम प्राणतत्त्वाय नमः ओम वाक्तत्त्वाय नमः ओम पाणितत्त्वाय नमः ओम पादतत्त्वाय नमः ओम वायुतत्त्वाय नमः ओम उपस्थतत्त्वाय नमः।